नमस्कार, यम्मी रेसिपीज इन माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खमंग अशी वाटाण्याची चटणी आणि मिरचीचा ठेचा। त्यासाठी मी इथे लोखंडाची कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। आता त्या आपण खरपूसाच्या भाजून घेऊया। ही चटणी बनवायलाही अगदी सोपी आहे आणि झटपट होते, तसेच खायलाही खूप चविष्ट लागते। लहान मुलेही अगदी आवडीने खातील, तसेच टिफिनला द्यायलाही हा उत्तम पर्याय आहे। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटे मी वाटाणा अगदी छान भाजून घेतलेला आहे आणि त्यावरती तांबूस रंगाचे ठिपके येऊ लागलेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथे वाटाणा आपला छान खरपूस भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये मी 1/2 चमचा तेल घातलेले आहे आणि 1 ते 2 मिनिटे आणखीन छान भाजून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला अगोदर पाहायला मिळतील। वाटाणा आता भाजून झालेला आहे आणि मी तो एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि थंड करण्यासाठी ठेवत आहे। आता याच कढईमध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या कमी तिखट असल्यामुळे मी त्या जास्त घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता त्या मी खरपूस भाजून घेत आहे। आता 5 मिनिटानंतर मिरच्या आणि लसूण आपला छान खरपूस भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये मी एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि तोही छान कोरडा खरपूस भाजून घेणार आहे। टॅमॅटोमुळे चटणीला एक छान आंबट अशी चव येते। तुम्ही पाहू शकता टॅमॅटो ही इथे आपला छान भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर ही 1 मिनिट भाजून घेतलेली आहे। आता सर्व साहित्य आपले छान भाजून झालेले आहे। आता गॅस बंद करून मी ते एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेले आहे। आता हे सर्व मी दगडी खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेणार आहे। तुम्ही हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता। आता इथे मी 1 चमचा मीठ घातलेले आहे आणि सर्व साहित्य बारीक ठेचून घेणार आहे। खलबत्ता किंवा पाटा वरवंटा यावरती वाटल्यामुळे वाटण्याला एक छान गावरान चव येते। तुम्ही पाहू शकता इथे वाटण आपले किती छान बारीक होत आहे। अशा प्रकारे इथे आपला छान मिरचीचा ठेचा वाटून तयार झालेला आहे। आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थंड झालेले वाटाणे घालून तेही असेच छान बारीक करून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते। आता इथे वाटाणे ठेचून तयार झालेले आहेत आणि ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल इथे छान गरम झालेले आहे आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे। आता 2 ते 3 मिनिटे मी ठेचा छान परतून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर ठेचा किती छान खमंग परतून झालेला आहे। आता यातीलच 1 चमचा ठेचा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि या उरलेल्या ठेच्यामध्ये मी वाटलेले वाटाणे घालून परतून घेणार आहे। आता ठेचा आणि वाटाणा आपण एकत्रित परतून घेऊया। मी हिरवी मिरची आणि लसूण ठेचतानाच मीठ घातले होते, त्यामुळे आता मी वरून इथे मीठ घालणार नाही। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चव घेऊन वरून मीठ घालू शकता। आता 5 ते 7 मिनिटे चटणी मी मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये 1/2 लिंबू पिळून घातलेले आहे। लिंबाच्या रसामुळे चटणीला खूप छान चव येते। आता लिंबाचा रस आपण चटणीमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटे परतल्यानंतर इथे तयार झाली आहे आपली वाटाण्याची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। तुम्हाला जर ही वाटाण्याची चटणी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा।
तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।